मुलांनो मागील तासाला आपण इयत्ता सहावीमध्ये एकूण तीन पाठांची माहिती घेतली यामध्ये आला पाऊस कविता रमेशचा वाढदिवस आणि त्यानंतर मैत्री हा पाठ आज आपण इयत्ता सहावीमध्ये रमेशचा वाढदिवस आहे या पाठाची आपण काय करू तयारी करू रेमिडियल टीचिंगच्या माध्यमातून कारण टेस्ट मराठीची एक आहे ती बुधवारी तीस जूनला आहे त्यामुळे रेमिडियल टीचिंगच्या माध्यमातून आपण रमेशचा वाढदिवस या पाठाची परत एकदा माहिती घेऊ आता हा पाठ तसा चित्रवाचन पाठ आहे आणि लेखनाच्या माध्यमातून तो पूर्ण करायचा आहे थोडक्यात आपण रमेशचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा होतो याची संक्षिप्त स्वरूपात माहिती घेऊ शाळा सुटते आणि रमेश त्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो म्हणून भरभर पावले टाकत घराच्या दिशेने निघतो ज्या दिवशी त्याचा वाढदिवस होता त्या दिवशी आईने डब्यामध्ये त्याला गुलाबजाम बर्फी बरेच गोडदोड पदार्थ दिले होते त्यामुळे रमेश आणि त्याचे मित्र खुश होते सकाळपासूनच रमेशला शुभेच्छासाठी सर्वांचे फोन येत होते आणि त्यामुळे शाळा सुटल्याबरोबर त्या तंदरीतच रमेश झपाझप चालत वेगाने आपल्या घराच्या दिशेने जातो त्याच्या चेहऱ्यावर त्याला खूप आनंद होता कारण त्याचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या ओढीने तो घराकडे निघाला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गरीब मुलाकडे त्याचे लक्ष जाते त्याला भूक लागली आहे व त्याच्या अंगावरचे कपडेही खूप मळलेले खराब होते रमेश पाहताक्षीने त्या मुलाची त्याला कीव येते त्या मुलाला तो जवळ जाऊन विचारतो तुझं नाव काय तू इथं असा का उभा आहेस तुझे आई बाबा कुठे आहेत त्यावर तो मुलगा रडत रडत म्हणाला माझं नाव राजू आहे मी अनाथ आहे इथेच फुटपाथवर राहतो अनाथ म्हणजे ज्याला आई वडील नसणे रस्त्यावरच राहणे ज्याला कोणी सांभाळणार नसणे राजूची कहाणी ऐकून रमेशला खूप वाईट वाटते वाट आई बाबांना राजूबद्दल तो थोडक्यात घरी आणतो आणि सगळी माहिती सांगतो त्याचबरोबर त्याला नवा ड्रेसही देतो आणि राजूला खाऊही खायला देतो रमेशचा वाढदिवस असल्यामुळे सगळे नातेवाईक मित्रमंडळी येतात राजूची ओळख रमेश आपल्या आईवडिलांना करून देतो हा माझा मित्र राजू अशी रमेशने सगळ्यांना ओळख करून दिली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने रेमेशचा वाढदिवस राजूबरोबर आणि त्यांच्या घरातील नातेवाईक आणि मित्रमंडळीवर खऱ्या अर्थाने साजरा होतो आता बऱ्याच वेळा मुलांना आपले नातेवाईक आपले नातेवाईक जे असतात त्यांची माहिती आपणाला असणं गरजेचं आहे आई वडिलांचे वडील आजोबा आई वडिलांची आई आजी दादांची बायको वहिनी काकाचा मुलगा चुलत भाऊ वडिलांची बहीण आत्या काकाची मुलगी चुलत बहीण अशी वेगवेगळी नाते आपणाला माहिती असणं गरजेचं आहे आईची बहीण मावशी आत्याचा मुलगा आत्ते भाऊ वडिलांचा भाऊ काका काकांची बायको काकू मामाचा मुलगा मामे भाऊ मामाची मुलगी मामे बहीण आईचा भाऊ मामा मामाची मुलगी मामी बहीण मामाची बायको मामी मावशीचा मुलगा मावस भाऊ मोठा भाऊ दादा मावशीची मुलगी मावसबेण अशा पद्धतीने घरातील असणाऱ्या आपल्या मित्रमंडळींची नावे आपल्याला माहीत असतात पण नात्याने ज्या व्यक्ती असतात थोर व्यक्ती त्यांची नावे त्यांचे नातं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण या पाठावर आधारित जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ पाहू उत्साह जसं वाढदिवस रमेशचा वाढदिवस होता त्यामुळे त्याच्या अंगामध्ये उत्साह होता भरभर घाईगडबडीने सर सर जाणे गोडधोड म्हणजे आईने त्याला दिलेले डब्यातील पदार्थ बर्फी जामून शुभेच्छा आपण ज्याचा वाढदिवस असतो त्याला शुभेच्छा देतो किंवा एखादं त्याने असामान्य कार्य केलं वर्गामध्ये पहिला आला किंवा एखाद्या खेळाच्या स्पर्धेमध्ये नंबर आला तर आपण त्यांना काय करतो शुभेच्छा देतो तंद्री म्हणजे आपल्याच नादात खराब म्हणजे डरटी फाटलेले मळलेले किव येणे दया येणे अनाथ ॲनऑर्फन म्हणजे ज्याला आई वडील नसणे थोडक्यात इन शॉर्ट कमी वेळेत राजूची ओळख करून दिलेली असते रमेशनी सदस्य घरातील व्यक्ती नातेवाईक रिलेटिव नात्यातील व्यक्ती जसे आईवडिलांचे वडील आजोबा आई वडिलांची आई आजी असे साजरा केला आणि सेलिब्रेट करणे आनंदाने साजरा करणे जसा रमेशने राजूबरोबर आपला वाढदिवस साजरा केला या पद्धतीने थोडक्यात माहिती घेतल्यानंतर आपण स्वाध्यायासाठी एक्झरसाईजसाठी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती घेऊ पुढील पैकी योग्य पर्याय निवडा व त्यापुढे बरोबर अशी खून करा रमेश घराच्या दिशेने निघाला आज रमेशचा वाढदिवस आहे त्या मुलाच्या अंगावरचे कपडे मळलेले खराब होते राजू फुटपाथवर राहत होता राजूची कहाणी ऐकून रमेशला खूप वाईट वाटले त्यानंतर पान नंबर सोळावर दुसरा प्रश्न पुढील शब्द योग्य रखाण्यातल्या आता कंसात रकाना म्हणजे कंसात शब्द दिलेत शाळा रमेश घर फोन मित्र आई कहाणी मुलगा चेहरा दार झाड आजी मामा काकू रस्ता आता हे जे शब्द आहेत ते आपल्याला खालील दिलेल्या रखान्यामध्ये भरायचे आहेत मग यामधील पुल्लिंगी शब्द वेगळे करायचे जसे तो रमेश फोन मित्र मुलगा चेहरा मामा रस्ता हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत ज्या शब्दांचे वाचन लेखन करताना आपल्याला ले पुरुष जातीचा बोध होतो अशा शब्दांना पुल्लिंगी शब्द म्हणतात त्यानंतर स्त्रीलिंगी शब्द शाळा आई कहाणी आजी काकू हे स्त्रीलिंगी शब्द आहेत कारण ज्या शब्दाचा उच्चार करताना स्त्रीजातीचा बोध होतो अशा शब्दांना स्त्रीलिंगी शब्द म्हणतात मी या कंसामध्ये शाळा आई कहाणी आजी काकू हे स्त्रीलिंगी शब्द आहेत त्यानंतर घर दार झाड आता ज्या शब्दांचं वाचन लेखन करताना ते पुरुष जातीचे शब्द आहेत का स्त्री जातीचा शब्द आहे या दोन्हीचा उल्लेख होत नाही अशा शब्दांना लिंगी शब्द म्हणतात एखादी वस्तू घर दार झाड अशा शब्दांना लिंगी शब्द म्हणतात जसं पाणी ते पाणी ते घर ते दार ते झाड असे शब्द नपुषकलिंगी शब्द असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका एक वाक्यात लिहा एक रमेश घराच्या दिशेने केव्हा निघाला शाळा सुटली आणि रमेश घराच्या दिशेने निघाला दोन रमेश भरभर का चालत होता कारण त्याचा आज वाढदिवस होता म्हणून तो भरभर चालत होता तीन संध्याकाळी कोण कोण येणार होते आजी आजोबा मामा मामी काका काकू मावशी काका रमेशच्या वाढदिवसासाठी येणार होते रमेशने राजूला नवा ड्रेस घालायला गा का दिला कारण राजूच्या अंगावरचे कपडेही खूप मळलेले खराब होते म्हणून रमेशने राजूला नवा ड्रेस घालायला दिला पाच रमेशने सगळ्यांना राजूची ओळख कशी करून दिली हा माझा मित्र राजू आहे अशी ओळख करून सगळ्यांना दिली पुढे चार अ गटातील नातेवाईकांच्या ब गटातील नातेशी योग्य जोड्या जुळवा जोड़। जसे अ गट ब गट आजी आजोबा आई वडील मामा मामी काकू काका दादा वहिनी त्यानंतर पाचवा प्रश्न <coughs> कोन, कोण कोणास म्हणाले ते लिहा एक तुझं घर आई बाबा कुठे आहेत रमेश राजूला म्हणाला दोन मी अनाथ आहे राजू रमेशला म्हणाला तीन हा माझा मित्र राजू आहे रमेश राजूची ओळख करून देताना सगळ्यांना म्हणाला चार माझं नाव राजू आहे राजू रमेशला म्हणाला त्यानंतर सहावा प्रश्न पाठाच्या सुरुवातीला रमेशच्या वाढदिवसाचे चित्र दिले आहे त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा आता या ठिकाणी आपण होमवर्कच्या माध्यमातून नोटबुकमध्ये मा या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहिली आहेत ते वाचायचीच तेरा रमेशच्या वाढदिवसाचं चित्र जे आहे त्याचं निरीक्षण करायचं आणि त्यावर आधारित त्या, वर त्या चित्राचे वर्णन करायचे आहे या ठिकाणी थांबूयात आपण अशा तऱ्हेने आज आपण रेमिडिल टीचिंगच्या माध्यमातून दत्ता सहावीला मराठी विषयाच्या माध्यमातून रमेशचा वाढदिवस या पाठाची माहिती घेतली